एप्रिल दोन हजार अकरा मधील लोकपाल विधेयक आणि भ्रष्टाचाराविरुद्धचं आंदोलन दोन हजार मध्ये नर्मदा बचाव आंदोलन दोन हजार सतरामध्ये तामिळनाडूच्या शेतकऱ्यांचं आंदोलन 2021 मदे नवया अत्ता दोन हजार एकवीस मध्ये नव्या कृषी कायद्याविरोधातलं शेतकऱ्यांचं आंदोलन आणि आता म्हणजेच दोन हजार तेवीस मध्ये सुरू असलेलं भारतीय महिला कुस्तीपटूंचं आंदोलन या सर्व आंदोलनांमध्ये एक सिमिलर गोष्ट आहे ती म्हणजे या आंदोलनांचं ठिकाण देशाची राजधानी दिल्लीतील जंतर मंतर मैदान देशातील सत्ताधाऱ्यांना हदरवणारी अक्षरशः त्यांना गुडघे टेकाला लावणारी आंदोलन याच ठिकाणी का होत असतील याच्या मागे नेमका काही इतिहास आहे का की याची निर्मिती फक्त आंदोलनासाठीच केली आहे आणि आजपर्यंत अशा किती आंदोलनांचा साक्षीदार हे मैदान बनले या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या खास व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी किरण तुम्ही आहात डिजिटल प्रभात भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत भारतीय महिला कुस्तीपटूंनी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर आंदोलन सुरू केले कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांवर योग्य वेळी निर्णय होईलच पण या आंदोलनामुळं जंतर मंतर मैदान पुन्हा एकदा प्रकाशात आले तसं पाहिलं तर फार पूर्वीपासूनच जंतर मंतर हे देशाचा राजकीय आखाडा मानला जातो भारतीय संसदेच्या अगदी जवळ असल्याने सत्तेच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी जनतेच्या हक्काच्या लढ्यासाठी हे सर्वात योग्य ठिकाण मानलं जात पण आंदोलन आणि निदर्शन यांच्या व्यतिरिक्तही जंतर मंतरचा स्वतःचा असा एक इतिहास आहे नेमकं जंतर मंतर कोणी बांधलं आणि बांधण्यामागचं नेमकं का कारण काय होतं हे सुरुवातीला जाणून घेऊया जंतर मंतरचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्याला तब्बल तीनशे वर्ष माग जावं लागेल हे वर्ष होत सतराशे चोवीस च जयपूरचे महाराजा जयसिंग यांनी या जंतर मंतर मैदानाची निर्मिती केली होती केवळ दिल्लीच नाही तर महाराजा जयसिंग यांनी जयपूर मथुरा उज्जैन आणि वाराणसी या ठिकाणी या जंतर मंतर मैदानाची निर्मिती केली होती खरं तर या मैदानाच्या निर्मिती मागे एक छोटीशी घटना आहे महाराजा जयसिंग यांच्या काळात ग्रहांच्या स्थितीबाबत दोन धार्मिक गटांच्या खगोलशास्त्रज्ञांमध्ये वाद वाद झाला आता हा वाद शांत करण्यासाठी जयसिंग यांनी या जंतर मंतर मैदानाची निर्मिती केली आता तुम्हाला हे जाणून नक्कीच आनंद होईल की जयपूरच्या जंतर मंतर मैदानाला दोन हजार दहा मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले दिल्लीचे जंतर मंतर हे वेळ आणि अवकाशाच्या अभ्यासासाठी त्या काळी बांधलं होतं तुम्ही इथे आलात तर तुम्हाला आजही या ठिकाणी जगातील सर्वात मोठं असं दगडी सूर्य घड्याळ पाहायला मिळेल तेव्हा त्याला सम्राट यंत्र असं नाव देण्यात आलं होतं एवढंच नाही तर ग्रहांचा वेग मोजण्यासाठी विविध उपकरणं या ठिकाणी बसवण्यात आली आहेत दिल्लीत सुरू असणाऱ्या सध्याच्या महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनासोबतच हे मैदान विविध आंदोलनांचं साक्षीदार या एकोणीसशे त्र्याण्णव पासून आंदोलन सुरू करण्याचा पायंडा पडला त्या काळी दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाचे आंदोलन या ठिकाणी झालं आणि तेव्हापासूनच हजारो छोटी मोठी आंदोलन या ठिकाणी अजूनही होत आहेत दोन हजार अकरा मध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयक आणि भ्रष्टाचारा विरोधात आवाज उठवण्यासाठी हीच जागा निवडली होती यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया किरण बेदी आणि कुमार विश्वास यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता अण्णा हजारेंच्या या आंदोलनाने दिल्लीतील सत्ताधाऱ्यांनाही झुकावं लागलं होत दोन हजार तेरा मध्ये ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली नर्मदा बचाव आंदोलनाच्या समर्थनार्थ याच ठिकाणी निदर्शन झाली होती यानंतर चार वर्षांनी म्हणजे दोन हजार मध्ये तामिळनाडूतील शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी जंतरवर जोरदार निदर्शने केली होती यावेळी शेतकऱ्यांनी दुष्काळ निवारण पॅकेजसाठी सरकारकडे तब्बल चाळीस हजार कोटींची मागणी केली होती दरम्यान या आंदोलनानंतर जंतर मंतरवर आंदोलने निदर्शने करण्यास बंदी घालण्यात आली होती परंतु ही बंदी जास्त काळ राहिली नाही कारण जुलै दोन हजार अठरा मध्ये सुप्रीम कोर्टाने ही बंदी उठवली कोर्टाने ही बंदी उठवल्यानंतर देशात पुन्हा एकदा मोठ्या आंदोलनाची नांदी झाली त्या आंदोलनाने केंद्रातील सरकारच्या अक्षरशः नाकीण आणले होते दोन हजार एकवीस मध्ये सुरू झालेलं हे आंदोलन होतं बळीराजाच म्हणजेच शेतकरी आंदोलन दिल्लीच्या सीमेवर सुरू झालेलं हे आंदोलन जंतर मंतर मैदानापर्यंत येऊन पोहोचलं होतं सरकारला जाग येत नसल्याचं पाहून काही निवडक शेतकऱ्यांनी संसद भवनाकडे कूच केली होती सुमारे एक लाख शेतकरी दिल्लीच्या सीमेवर विविध ठिकाणी आंदोलन करत होती जवळपास दीड वर्षापेक्षाही जास्त काळ हे आंदोलन सुरू होतं मात्र एवढ्या मोठ्या आंदोलनापुढेही सरकारला गुडघे टेकावे लागले होते आता मधला कोरोनाचा काळ सोडला तर पुन्हा एकदा या ऐतिहासिक मैदानावर भारतीय महिला कुस्तीपटूंनी यांच्या विरोधात शड्डू ठोकलाय आता त्यांच्या आंदोलनाला कितपत यश मिळतं हे येणारा काळच ठरवेल तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद